बारामतीमध्ये लढत असलेल्या बारामतीचे ईव्हीएम पुण्यात ठेवण्यात आले आहेत, मात्र अचानक 45 मिनिटं सीसीटीव्हीचं फुटेज बंद झालं, त्यावरून शरद पवार गटानं शंका उपस्थित केली आहे. पाहूया. बारामती लोकसभा मतदारसंघाचे ईव्हीएम मशीन ज्या गोडाऊनमध्ये ठेवलेले आहेत त्या गोडाऊनचं सीसीटीव्ही फुटेज सकाळी 10:25 पासून बंद पडलेलं आहे. बारामतीच्या निवडणुकीचे सर्व ईव्हीएम पुण्यात ज्या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आले तिथे तब्बल 45 मिनिट सीसीटीव्ही फुटेज बंद असल्याचा आरोप शरद पवार गटाने केला. शरद पवार गटाचे निवडणूक अधिकारी लक्ष्मीकांत खाबिया यांनी बंद पडलेल्या सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियात पोस्ट केलं आणि खळबळ उडाली. आणि तक्रारीनंतर 45 मिनिटांनी मॉनिटरवर सीसीटीव्ही फुटेज पुन्हा एकदा दिसायला लागलं. पण या 45 मिनिटांमध्ये काय घडलं असा सवाल शरद पवार गटाचे प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया यांनी केला. पण 43 मिनिट एखाद्या ठिकाणचं स्क्रीन सुद्धा बंद राहणं ही अक्षम्य चूक आहे. त्या टेक्निशियनची चूक आहे, ज्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं त्या माणसाची चूक आहे. आम्हाला माहीत नाही काय घडलं. तुम्हाला प्रशासन सांगतंय की सीसीटीव्ही फुटेज चालू होतं, ती 43 मिनिटाचं सीसीटीव्ही फुटेज ते दाखवतील, पण तेच आहे का हे आम्ही कशावरनं समजायचं. कारण की पोझिशन सगळ्याची सारखीच येते, सील एकच ठिकाणी लागलेलं आहे, सील तर काय बदलत नाही आणि काही बोर्डसुद्धा तिथं दिसत नाही असं आमच्या लोकांचं म्हणणं आहे. कुठल्या कुठल्या मतदारसंघाचे बोर्ड दिसत नाही रे, ए कुठल्या कुठल्या मतदारसंघाचे बोर्ड दिसत नाही. बारामती आणि पुरंदरचे बोर्ड सुद्धा तिथं दिसत नाही असं आमच्या लोकांचं म्हणणं आहे. तर निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण देताना म्हटलंय की इलेक्ट्रिशियन कडून एक वायर निघाल्यानं फक्त मॉनिटरवर दिसत नव्हतं पण सीसीटीव्ही सुरूच होते आणि त्या 45 मिनिटाचं फुटेजही रेकॉर्ड झालेलं आहे. सध्या टीव्हीवर एक बातमी व्हायरल होतीये की बारामती येथील गोदामामधील कॅमेरे बंद आहे, परंतु त्याची सविस्तर चौकशी केली आहे आणि त्याच्यामध्ये असं दिसून आलंय की इलेक्ट्रिशियन काम करत असताना अल्प कालावधीसाठी त्यांनी एक केबल काढली होती, त्यामुळे टीव्ही युनिटवर डिस्प्ले होत नव्हता. मात्र सर्व कॅमेरे फंक्शनल आहे, सर्व डेटा त्या कालावधीचा देखील इंटॅक्ट आहे आणि आता कुठलीही प्रकारची अडचण नाही. सर्व प्रक्षेपण हे आपल्याला टीव्ही युनिटवर व्यवस्थित दिसत आहे आणि कुठल्याही प्रकारची अडचण नाही. बारामती सुप्रिया सुळे विरुद्ध सुनित्रा पवार असा सामना आहे. आता सीसीटीव्ही फुटेज 45 मिनिट बंद झाल्यानं सुप्रिया सुळेंनीही संताप व्यक्त केला. बारामती लोकसभा मतदारसंघाचे मतदान पार पडल्यानंतर त्या ईव्हीएम ज्या गोडाऊनमध्ये ठेवल्यात तिथले सीसीटीव्ही सकाळी 45 मिनिटं बंद पडले होते. ईव्हीएम सारखी अतिशय महत्वाची गोष्ट जिथे ठेवली आहे तेथील सीसीटीव्ही बंद पडणं ही बाब संशयास्पद आहे. तसंच हा खूप मोठा हलगर्जीपणा देखील आहे. याबाबत आमच्या प्रतिनिधींना ईव्हीएमच्या स्थितीची पाहणी देखील करू दिली जात नाही, हे अतिशय गंभीर आहे. जर चित्रीकरण व्यवस्थित आहे, कारण हीच अपेक्षा आहे की निवडणूक ही निष्पक्षपातीपणानं पार पडावी. मायबाप मतदारांनी जे बहुबोल मतदान केलेलं आहे ते जिथे मतदान केलं तीच जागा तिथे असावी, आणि यासाठी हा कन्सर्न रेज केला होता. जर या पद्धतीचं सीसीटीव्ही मग डिस्प्ले अचानक का बंद झाला होता याचंही स्पष्टीकरण खरं तर अधिकाऱ्यांनी देणं गरजेचं आहे. आदरणीय पवारसाहेबांना हे माहीत आहे की तुतारीचा बारामती लोकसभेमध्ये पराभव झालेला आहे आणि ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन आहे तिथलं सीसीटीव्हीच बंद असल्याचा एक व्हिडिओ तुतारी गटाकडून अपलोड केला आहे ही त्यांची शेवटची फळफळ आहे. त्यांना स्पष्ट पराभव दिसतोय, निंदा नालास्ती करून जमलं नाही. जसं बारामतीत झालं त्याच प्रकारची घटना एक दिवस आधी साताऱ्यात झाली. साताऱ्यातही ज्या ठिकाणी ईव्हीएम ठेवण्यात आलं तिथलं सीसीटीव्ही फुटेज बंद झाल्याची तक्रार शरद पवार गटाकडून करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही सीसीटीव्ही फुटेजच्या पुरवठादारांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागणार आहे, तोपर्यंत मतदानानंतर ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम मध्ये सुरक्षित ठेवल्या जातात आणि कुठलीही छेडछाड होऊ नये म्हणून 24 तास सीसीटीव्हीची निगराणी असते. पण स्ट्रॉंग रूम मधलंच फुटेज दिसणं बंद झाल्यानं बारामती आणि साताऱ्यात शरद पवार गटानं शंका घेतली. साताऱ्याहून संतोष नलावडीसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.